नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सुप 13 गेममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण भारत बेंची ट्रक कशी डाउनलोड करायची. याच्यामध्ये दोन व्हर्जन आहेत, एक अँगल भेटते असं आणि एक विदाऊट अँगल. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं. तर तुम्हाला तिथं मोड लिंक भेटेल खाली, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं. तर एकाला अँगल भेटतील असे आणि एकाला अँगल नाही भेटणार, ओपन बॉडी भेटेल गाडी. तर त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला हे पेज ओपन होईल गेमर 18 याला. यांच्या व्हिडिओला लाईक करा. मग त्याच्या मोरमध्ये जायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 2-3 लिंक भेटतील पहा. एक लिवरीची असेल, एक शॉर्ट बॉडी, एक हाय बॉडी. ही हाय बॉडी जी आत्ता आपण चालवतो आहे समोर, ती शॉर्ट बॉडी म्हणजे वरती अँगल नसणार आहे, फक्त ओपन बॉडी राहील. पण त्याला ताडपत्री भेटणार आहे तुम्हाला. तर काय करा, तुम्हाला याच्यावर शॉर्ट बॉडीवरती क्लिक करा. दोन्ही गाड्यांची लिंक इथंच आहे. तर हे पेज ओपन होत आहे. खाली काय म्हणायचं, क्रिएट डाउनलोड लिंक. त्याच्यावर क्लिक केलं की हे पेज आलं तर बॅक करायचं. ओके, बॅक म्हणजे खाली त्रिकोण साईजचं बटन आहे आपल्या फोनला 3, त्याचं बॅकवाला दाबा. आता काय म्हणायचं, हा इथे खाली कॉपऱ्यात बटन असतं आहे. तर परत डाउनलोड लिंक इज रेडी, परत त्याच्यावर क्लिक करा. जर दुसरं पेज ओपन झालं तर बॅक यायचं. आता हे पण पेज नव्हतं पाहिजे, आपण परत बॅक आलो आहे. खाली यायचं, परत स्टार्ट डाउनलोड म्हणायचं. असं आलं तर डाउनलोड होतं, परत बॅक करा. कारण काय, दुसरंच येत होतं. पुन्हा म्हणाय स्टार्ट डाउनलोड, परत बॅक या. जोपर्यंत डाउनलोड स्टार्ट होत नव्हे तोपर्यंत बॅक यायचं, दुसरं पेज ओपन नाही करायचं. स्टार्ट डाउनलोड म्हणायचं. हे काय, असं डाउनलोडिंग फाईल चालू झाली आपली. गुगल क्रोमच्या ब्राउझरमध्ये डाउनलोड हिस्ट्री भेटून जाईल तुम्हाला तिथे. हे चालू राहू द्या, परत बॅक यायचं. त्रिकोणाच्या साईजचं बटन आहे ते दाबायचं आणि खालची हाईट बॉडी घ्यायची. लिवरी काही डाउनलोड न करू, बाय डिफॉल्ट ही लिवरी भेटणार तुम्हाला गाडी लावलेली. पुन्हा याच्यावर क्रिएट डाउनलोड लिंकवर क्लिक करा. अजून एकदा, हे 6 सेकंद झाले की डाउनलोड लिंक इज रेडी, त्याच्यावर एकदा क्लिक करा. परत खाली या, स्टार्ट डाउनलोड म्हणा. हे आलं, हे नाही पाहिजे आपल्याला. आता हे ॲटोमॅटिकली आपली डाउनलोड लिंक चालू झाली. असं नोटिफिकेशन आलं की झालं म्हणायचं. मोड डाउनलोड होते दोन्ही पण. हे डाउनलोड होतील इथं पाहू शकता तुम्ही. तोपर्यंत काय करायचं, हे डाउनलोड झालं की तुम्ही झेडायचीवर नावाचं ॲप डाउनलोड केलं असेल ते ओपन करायचं फोनमधलं. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो, हे गेम मी आपल्याकडं बस सिम्युलेटर इंडोनेशिया, त्यात आपण हा मोड ॲड करणार आहे हे झेडायचीवर नावाचं ॲप्लिकेशन वापरून. ते ऑलरेडी डाउनलोड केलं मी. आता मी त्याच्यावर क्लिक करेल, तुम्ही पण डाउनलोड करा. क्लिक केलं की काय करा, तुम्हाला डिवाईस स्टोरेजमध्ये जाऊन डाउनलोडमध्ये जायचं. आपल्याला समोर दिसतं डाउनलोड, त्याच्यात जायचं आहे. काही काहींच्या फोनमध्ये दुसरं ऑप्शन आलं तर आपल्या सरळ वरती क्लिक करायचं, डिवाईस स्टोरेजवर जायचं आणि डाउनलोडमध्ये जायचं. इथं क्लिक करायचं, डिवाईस स्टोरेज येतं आणि सरळ डाउनलोडमध्ये जायचं आहे. फोल्डर सापडत नाही, काय नाही होते, असं काय व्हायला नको ना. मग हा डाउनलोडचं फोल्डर दिसलं तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा. तर खाली याच्या डाउनलोडमध्ये तुम्हाला दोन मोड लिंक दिसतील. ही भारत बेन विदाऊट अँगल, ही आत्ता समोर चालू ही गाडी विदाऊट अँगलवाली दिसली ओपन बॉडी. आणि दुसरी आहे 4228 भारत बेन बुसिड मोड, ती मगाचीवाली अँगलवाली बॉडी. त्याच्यावर जो लॉन्ग प्रेस करायचं, कॉपी म्हणायचं. आता जोरात दाबलं की कॉपी म्हणायचं, परत डाउनलोडमध्ये जायचं वरती. मग डायरेक्ट डिवाईस स्टोरेजचं ऑप्शन येईल आपल्याला, त्याच्यात जायचं. मग तुम्हाला बूस्टीडचा फोल्डर दिसतोय 3-4 नंबरला. हां, बूस्टीडच्या फोल्डरवर क्लिक करा. त्याच्यामध्ये 2 नंबरचा फोल्डर आहे मोड्स, त्याच्यावर क्लिक करा. ओपन करा तो आणि तिथं पेस्ट करा. खालचं ते बटन दिसतं ना गोल, हां मार्क करून दाखवतो. हां, याच्यावर दाबून पेस्ट करायचं. माझ्याकडे ऑलरेडी होती म्हणून ती तुम्हाला असं दिसतं आहे, तुमच्याकडे नसणार आहे. ते झालं, परत जायचं मोड्समध्ये. डिवाईस स्टोरेजचं ऑप्शन येते बघा. एक गाडी तर घेतली आपण, आता दुसरी गाडी घ्यायला परत डाउनलोडमध्ये जायचं आहे.
कुठला मोड ॲड केले ते बघायचं. मग अशी आपण तो केला तर आता याला लाँग प्रेस करून घ्या. अँगल नसलेली गाडी कॉपी म्हणायचं. पुन्हा डाउनलोडमध्ये जायचं. पुन्हा डिवाइस स्टोरेज. सोपं आहे हे पाहून पाहून आता पार झालं असेल कुठलाही मोड तुम्ही असंच ॲड करू शकता तुमच्या गाडीत, गाडी म्हणजे गेममध्ये. डाउनलोड बूस सीटचा फोल्डर दिसते, सगळं दिसतंय ना, सेमच आहे. मग आता बूस सीटमध्ये जायचं एकदा कॉपी केल्यानंतर, मग नंतर मोड्समध्ये जायचं आणि जाऊन पेस्ट करायचं आपल्याला. आपल्याला दोनच फोल्डर लागतं, एक तर डाउनलोड आणि एक बूस सीटचं. बूस सीटमध्ये मोडमध्ये आणि तेवून पेस्ट करायचं. मागच्यासारखंच प्लेस करून टाकलं आपण तरी गाडी पाहू शकताय. आता गॅरेजमध्ये यायचं. गॅरेजमध्ये येऊन तुम्ही साईडचे ॲरो दिसतात आहे क्लिक करू शकताय. बघा इथं ह्या गाड्या दिसतात ऑलरेडी 4228 आहे आणि ही 4228 भारत बेंज आहे. ही अँगलवाली, ती नॉन अँगलवाली गाडी होती. तर दिसल्या काही काही लोकांना डाउनलोड केलं तरी मोड येत नाही. यूज म्हणायचं. आता यूज क्लिक केलं की ही गाडी तुम्ही आता गेममध्ये प्ले करू शकताय. आणि जर गाडी डाऊन मोड ॲड केलं दिसत नसेल तर काय करायचं, मोड्सवर क्लिक करायचं आणि इथं पाहायचं व्हेकलमध्ये. जर तुमच्या गाडीच्या पुढं जर ऑरेंज कलरचा डॉट आहे दिसतो आहे तिथं, तो असेल तर तुम्ही गाडी तुम्हाला गेममध्ये दिसेल, नसेल तर तिथं त्याला इनेबल करायचं. ओके, आता ही वीर आहे बघा, तिच्या पुढं डॉट नाही आहे. मी इनेबल केलं तिथं डॉट आला, म्हणजे ती गाडी आता गेममध्ये आले. काही काही लोकांना सापडत नाही ना त्यासाठी. ऑरेंज कलरचा डॉट असेल तर गाडी गेममध्ये दिसेल, नसेल तर नाही दिसणार. त्यासाठी तुम्ही इनेबल करायला नको असेल डिसेबल करा. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओत.